एका गुजराती रिंग मास्टर ने अंडर वाजवला त्या सरशी पहिली डारकाळी फोडणारा म्हटला अठरा नको तेरा दिल्या तरी बास अठरा नको तेरा दिल्या तरी बास दुसरा म्हटला दुसरा म्हटला कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं दोन सिंह होते हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना, ना तेव्हा ते डरकाळ्या फोडत होते हे सिंह जेव्हा जंगलात राहायचे तेव्हा ते डरकाळ्या फोडायचे बरं जंगल आपलं सिंह आपलाच त्यामुळे डारकाळी फोडली का सगळे ऐकायचे एक दिवस सिंहला काय झालं कळलं नाही आता काय झालं तुम्हाला कदाचित माहीत असेल पण सिंहांनी ठरवलं आता जंगल झालं आता सरकशीत जाऊ म्हणून दोन कुठली सरकस म्हटले मी काहीच बोललो नाही हे बोलत आहेत दोन सिंह जंगलाला खंटाळले म्हणून सरकशीत गेले त्यांना विचारलं सरकस कुठली कुठली त्या सर्कशी दोन सिंह गेले ते म्हणतायत इडी नावाची काहीतरी सर्कस आहे या सर्कशी दोन सिंह गेले पण सवयी प्रमाणे आधी सारखीच डरकाळी फोडायला लागले गे गेल्या काही दिवसात तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल एका गुजराती रिंगमास्टरने हंटर वाजवला त्या सरशी पहिली डरकाळी फोडणारा म्हटला अठरा नको तेरा दिल्या तरी बास दुसरा म्हटला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हेच खटकत जेव्हा स्वगृही असताना देणारा जो होता तो जेव्हा दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा होतो तेव्हा मा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठंतरी ठेच लागते आणि त्यामुळे मगाशी आवडसाहेब जे कोणी बाजूला बसून चला म्हणत होते गाडीत बसणाऱ्यांना आता सीट आहे का नाही हेच पुढं कळणार नाही आणि त्यामुळे या पुढच्या काळात मतदान करत असताना माझी फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे की आत्तापर्यंत तुम्ही आणि आम्ही मतदान म्हणत होतो विशेषतः या मातीत उभं राहत असताना भले भले राजकीय शेर ढेर होत असताना एक उदाहरण देश पातळीवर असं आहे जे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं हेमंत सोरेन यांचं उदाहरण आहे झारखंड मुक्ती मोर्चाचं एक उत्तम उदाहरण आहे एका के जुजबी केस वरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते आणि मोठा सत्ताधारी पक्ष वल्गना करतो की यू आता झारखंड आम्ही घेऊ पण मी धन्यवाद देईन माझ्या झारखंडच्या आदिवासी बांधवांचे कारण बिरसा मुंडा राघोजी बांगरे तंट्या भील यांचा जो आदर्श होता ताठ माने लढण्याचा आदर्श होता तो शरण जाण्याचा आदर्श नव्हता तो झारखंड जा, मध्ये माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांनी हा आदर्श दाखवून दिला <coughs> आणि म्हणूनच सांगतो आतापर्यंत तुम्ही आणि मी ऐकत होतो मतदान आपल्याकडे संस्कृती आहे दान, दान दिलं का विसरून जायचं बरोबर माझ्या भावानं तुम्ही नेहमी दान दिल्यानंतर विसरून जात होतो त्यामुळे ज्यांना मतदान दिलं होतं ज्यांना मतदान केलं होतं त्यांनी तुम्हाला गृहित धरायला सुरुवात केली ज्या माणसाकडे बघून तुम्ही मतदान केलं होतं ज्या माणसाकडे बघून तुम्ही निवडून दिलं होतं त्यांची साथ सोडून माणसं दुसरीकडे जायला लागली त्यामुळे यावेळी मतदान फक्त नाही तर हा जसा अधिकार आहे तशीच ती जबाबदारी हे लक्षात ठेवा ही जबाबदारी लोकशाही टिकवण्याची ही जबाबदारी संविधान टिकवण्याची आहे आणि म्हणून फक्त एवढंच सांगतो मतदान केंद्रावर गेल्यापासून आतमध्ये जाऊन मत देऊन बाहेर यायला फक्त पाच मिनिटं लागतात बरोबर बटन दाबायला तर पाचच सेकंद लागतात बरोबर फक्त पाच मिनटं लागणार आहेत मतदान केंद्रापासून जाऊन आतमध्ये जाऊन मत, मत त्याकून परत यायला पण या, या पाच मिनिटात एकदा फक्त स्वतःला विचारा की माझ्या कांद्याच्या भावाचा मातीमोल मोल करण्याचं पाप कोणी केलं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं माझ्या दुधाचे दर पाडण्याचं पाप कोणी केलं माझ्या सर्वसामान्य तरुणाच्या नशिबातली नोकरी हिसकावून घेण्याचं पाप कोणी केलं माझ्या देशाला धर्मात आणि जातीत वाटण्याचं पाप कोणी केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याचा तुमच्या हातातला वेळ पाच मिनिट <सथ> आणि या पाच मिनिटात तुम्हाला जाब विचारायचा आहे या प्रत्येक गोष्टीचा आणि तो जर जाब विचारला तो योग्य पद्धतीने विचारला तर एवढीच अपेक्षा करतो शेवटचं वाक्य फक्त लक्षात ठेवा माझ्या भावांनो माझ्या देशासाठी तुमच्या कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी या देशाच्या स्वाभिमानासाठी आता बळकट हातांनी स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी फुंकायला विसरू नका